मिस्टर तरुण, माझ्यावर अशी चिखलफेक करण्याचा परिणाम काय होऊ शकतो याची कल्पना आहे तुम्हाला? यस मॅडम, तुम्ही आमच्या चॅनलवर अब्रू नुकसानीचा दावा करू शकता. साधा सुद्धा दावा नाही मिस्टर एडिटर, करोडो रुपयांचा दावा करू शकते मी. मनात आणलं तर तुमचं हे चॅनल बंद करू शकते मी. प्लीज मॅडम, प्लीज तुम्ही असं काही करू नका. तुम्ही बघितलं ना, तुमच्या समोरच मी तिला फायर केलं. तिचं काय करायचं ते मी बघून घेईन मिस्टर एडिटर, तुम्ही तुमचं काय ते बोला. तुम्हाला काय वाटलं, अर्पिताला कामावरून काढून टाकलं म्हणजे माझी गेलेली अब्रू परत येईल? मी आणखीन काय करू शकतो मॅडम? हा, एक मार्ग आहे म्हणजे अर्पिताने न्यूज मध्ये मांडलेलं तिचं मत हे तिचं वैयक्तिक मत होत, तिच्या वैयक्तिक इंटरेस्ट साठी केलेलं. चॅनल किंवा मी त्या मताशी सहमत नाही असं जाहीर डिक्लेअर करूया. त्यानं काय होईल? खरं काय आहे ते लोकांना कळेल मॅडम. नाही नाही मिस्टर तरुण, तेवढं पुरेसं नाही. मग माफी तर तुम्ही मागायचीच आहे मिस्टर तरुण, आणि ती सुद्धा आजच. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट करायची आहे तुम्हाला. कोणती मॅडम, सांगा ना. मिस्टर तरुण, आजपासून हे चॅनल आमचं झालं. काय? मी समजलो नाही मॅडम. इथून पुढे ह्या चॅनलवर आमच्याच पार्टीच्या बातम्या, वृत्तांत, तुमचं जे जे काही असेल ते पण आमच्या पार्टीचं म्हणून दाखवलं जाईल. आहे कबूल? अरे विचार कसला करताय राव, अशी संधी काय पुन्हा पुन्हा येते काय? काय एक विचार करू नका, वय म्हणून टाका. ठीक आहे, मला मान्य आहे. आणि ते तेवढं माफीचं? हो, लगेच तयार करतो म्हणजे पुढच्या बुलेटिनला टेलिकास्ट होईल. पुढचं बुलेटिन? एवढी महत्वाची मी अटर्नी, पुढचं बुलेटिन? स्पेशल बुलेटिन करायचं. ठीक आहे, स्पेशल बुलेटिन लावतो. आणि एक बातम्या द्यायला तुमच्या त्या नेहमीच्या बायका नगत, तुम्ही स्वतः बातमी द्यायची म्हणजे बातमीला वजन येईल. काय हो, मी स्वतःच वाचेन ती न्यूज. न्यूज न्यूज नाही म्हणायचं मॅडम. काय म्हणल्या? माफी पत्र, माफी पत्र म्हणायचं. आणि ते टीव्हीत वाचणे अदुगर एक डाव मला दावायचं. नंतर काय बी मिस्टेक व्हायला नकोय. काय? ठीक आहे.